आम्ही पाणी पिता और पालखीचा असा युक्त महाराष्ट्र हक्काचा नाही कुणाचा बापाचा युक्त महाराष्ट्र धरता आणणारा कर्नाटक शासनाचा अभिवादन करायला जात आहे. तुम्ही रोखू शकत नाही. गेल्या वर्षी रोखलं कसं अडवणार. हुतात्म्यांना अभिवादन करा. सरकारचे महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले ते बोलताना जरा सरळ बोलत आमच्या एरियातून म्हणजे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नेते येऊ नयेत म्हणून कर्नाटक पोलिसांनी वाहनांची तपासणीही सुरू केली होती. मात्र गनिमी काव्यानं गटरावकर हुतात्मा चौकामध्ये पोहोचले मात्र इथे बाद झाला. सरकारचे प्रति हुतात्म्यांना अभिवादन करायला जात आहे. तुम्ही रोखू शकत नाही. गेल्या वर्षी रोखलं कसं अडवणार. हुतात्म्यांना अभिवादन करा. सरकारचे महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले ते कर्नाटक सरकारचं कर्नाटक सरकारचं बेळगाव आमच्या हक्काचं बेळगाव आमच्या हक्काचं नाही बोलताना जरा सरळ बोलत आमच्या एरियातून म्हणजे तुम्ही कधी घेतला भारत सगळा एकच नाही. तुम्ही इकडे घेतलं नाही आमच्या नाही बोलायचं बरं असं नाही बोलायचं ठीक आहे. अभिवादन करत असताना कर्नाटक पोलिसांनी गटरावकरांना रोखलं आणि धक्काबुक्की केली. भाषावार प्रांत रचनेनंतर या सीमा हा सगळा सीमा भाग महाराष्ट्रामध्ये समावेश करावा त्यासाठी म्हणून अनेक वर्ष सीमा भागातली सर्व जनता ही अनेक दिवसांपासून आज लढा देते आणि जवळपास 13 लोक ह्या सगळ्या सीमा प्रश्नामध्ये हे शहीद झालेले आहेत. त्यांना अभिवादन करण्याच्या दिवशी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा हाच प्रकार घडला. यावर्षी सुद्धा हाच प्रकार घडला. एकंदरीत कर्नाटक शासनाची ही जी हुकुमशाहीची पद्धत आहे ही निश्चितपणे निषेधार्ह आहे आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक सन्माननीय आज अमित शहा राज्य देशाचे गृहमंत्री आज खरं म्हणजे बेळगावात आहेत. त्यांची भेट मागितलेली होती पण ती भेटसुद्धा नाकारणं ही अतिशय दुर्दैवी आहे आणि एकंदरीत सीमा भागाच्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यापैकी प्रकार आहे. निश्चितपणे मी ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. राज्य शासन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील ह्या सीमा भागाचे समन्वयक एकनाथजी शिंदे साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण सीमा भागातल्या सगळ्या लोकांना न्याय मिळेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या बरोबर राहील. पोलिसांसोबतच्या वादानंतर गटरावकरांना अटकही करण्यात आली त्यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील गटरावकर यांची कर्नाटक पोलिसांनी सुटका केली. कर्नाटक पोलिसांनी गटरावकरांना महाराष्ट्रात आणून सोडलंय. मात्र या निमित्ताने आज पुन्हा एकदा सीमावाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही बोलताना जरा सरळ बोलत आमच्या एरियातून म्हणजे भारत सगळा एकच नाही तुम्ही इकडे घेतलं नाही आमच्या असं नाही बोलायचं बरं असं नाही बोलायचं ठीक आहे.